वेलकम टू द दोन स्क्रीन चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता सातवीचा सामान्य ज्ञान या विषयाचा अकरावा धडा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव याचा स्वाध्याय पाहणार आहोत हाय आपला स्वाध्याय तर इथे प्रश्न बघा काय दिलेला आहेत तर पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे पेशी म्हणजे काय तर याचं उत्तर आहे सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय ओके दुसरा प्रश्न आहे की पेशीमधील विविध अंगके कोणती तर केंद्रक आंतरद्रव्य जलिका रायबोझोम गॉल्जीपिंड लयकारिका तंतुकणिका लवके रिक्तिका अशी पेशीमधील विविध अंगके आहेत पुढचा प्रश्न आहे ई प्रश्न सूक्ष्मजीव म्हणजे काय तर आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्याला डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर कळा केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात ओके आता पुढचा प्रश्न काय बघा पुढचा प्रश्न आहे सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते तर जीवाणू व विषाणू कवक वर्गीय बुरशी पाण्यात आढळणारे शैवालांचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत आता प्रश्न दुसरा दुसरा प्रश्न काय आहे तर रिकाम्या जागा भरा ओके ते बघूया तर रिकाम्या जागा भरामध्ये अ काय बघा टिंबटिंब हे अंग व्य फक्त वनस्पती पेशीतच असते तर त्याला लवके असे म्हणतात ओके लवके हे अंग फक्त पेशीतच असते सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे टिंबटिंबमध्ये रूपांतर होते तर उत्तर आहे खतामध्ये रूपांतर होते ओके आता तिसरा प्रश्न काय ई प्रश्न बघा पेशीमध्ये हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते ओके आणि सूक्ष्मजीव पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो आलं लक्षात चला पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न बघू आता आपण तिसरा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा म्हणजे बघा आमच्यातील फरक काय आहे तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याच्यात फरक लिहायचा आपल्याला तर बघा वनस्पती पेशी वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनवलेली पेशी भित्तिका असते तर प्राणी पेशीमध्ये सेल्युलोजने बनवलेली पेशी भित्तिका नसते बघा असते नसते वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते आणि प्राणी पेशीतील पेशीद्रव्य अधिक कणीयुक्त व दाट असते आता पुढचा मुद्दा मोठ्या केंद्रीय वनस्पती पेशीतील पेशीद्रव्ये एका बाजूला झालेले दिसते आणि प्राणी पेशीतील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले दिसते वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात तर प्राणी पेशीमध्ये लयकारिका असतात आणि शेवटचा मुद्दा याचा वनस्पती पेशीतील रिक्तिका एक किंवा जास्त असून मोठ्या आकाराने मोठ्या असतात आणि प्राणी पेशीतील रिक्तिका तात्पुरत्या निर्माण झालेल्या असून आकाराने लहान असतात आता प्रश्न तिसऱ्यातला दुसरा प्रश्न म्हणजे आ प्रश्न आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकीय पेशी याच्या आपल्याला फरक स्पष्ट करायचा तर आदिकेंद्रिकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो आणि दृश्य केंद्रिकीय पेशी मध्ये केंद्रक पटय आणि केंद्रकद्रव्य असलेले केंद्रक असते ओके आदिकेंद्रिकीय पेशी आकाराने लहान असतात तर दृश्य केंद्रिकीय पेशी आकाराने मोठ्या असतात ओके okay, यात केंद्रक पटल नसल्याने केंद्रक द्रव्याचा पेशी द्रव्याशी थेट संबंध येतो आणि केंद्रक पटलामुळे केंद्रक द्रव्य नेहमीच वेगळे राहते व ते पेशी द्रव्यात मिसळत नाही बघा पाच मुद्दे त्याच्यामध्ये तर आदिकेंद्रिकीय पेशीतील पेशी अंगके पटल विरहित असतात दृश्य केंद्रिकीय पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते आणि आदिकेंद्रिकीय पेशीत पेशी अस्पष्टता केंद्रकाम असतो ओके अस्पष्ट असा केंद्रकाम असतो ओके व यात डीएनए सारखी जनुके जनुकीय द्रव्ये असतात या केंद्रक भागात एकाच गुणसूत्र गुण एकच गुणसूत्र असते आणि दुस्य केंद्रकीय पेशीत सुस्पष्ट केंद्रक असून त्यात अनेक गुणसूत्रे असतात या गुणसूत्रांत डीएनए चे रेणू असतात आता पुढचा प्रश्न प्रश्न चार काय बघा वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा आता मित्रांनो ही आहे वनस्पती पेशीची आकृती आणि हे पेशीची आकृती तुमच्या पुस्तकात आहेच ही ही तुम्हाला आकृती आपल्या वहीमध्ये काढायची आहे बघा इथे पेशी भित्तिका हरितलवक पेशी द्रव्य मग तंतुकणिका तंतुकणिका दोन्हीकडे आहेत बघा रिक्तिका रिक्तिका पण दोन्हीकडे आहेत द्रव्य जलिका ओके बघा दोन्हीकडे आहेत केंद्र, केंद्रक केंद्रक पण दोन्हीकडे आहे गोळजीपिंड ओके पेशीपटल दिसतं इथे आणि लयकारिका फक्त प्राणी पेशीमध्ये आहेत आणि मुक्त रायझोभोम दोन्हीकडे आहेत बघा लक्षात घ्या पेशी, पेशी भित्तिका पेशी द्रव्य आणि हरितलवक हे फक्त वनस्पती पेशीमध्ये आहेत आणि लयकारिका फक्त प्राणी प्राणीपेशीमध्ये आहेत बाकी सगळे घटक दोन्ही पेशींमध्ये आहेत ते मधोमध मद दाखवायचे अशा पद्धतीने आपण प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीची आकृती काढून घ्यायची आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता पण तुमच्या पुस्तकात आहे त्यातून तुम्ही बघून काढू शकता आता याचा माहिती बघूया आपण वनस्पती पेशी तर वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते पेशी पटल पेशी आत असतो त्याच्या आत पेशी केंद्रक असतो यात काही पेशी अंगके असतात लवके हे महत्वाचे पेशी अंग, अंग, के के अंग केवळ वनस्पतींच्याच पेशीत असते त्यापैकी पे हरित लवक प्रकाश संश्लेषण करू शकते केंद्र आंतरद्रव्य जालिका पिंड तंतुकणिका ही इतर पेशी अंगके पेशी द्रवात विखुरलेली असतात रिक्तिका शक्यतो मोठी आणि एकच असते रिक्तिका मध्यभागी असल्याने पेशीद्रव्य कडेला सरकलेला असतो आणि प्राणीपेशी बघा प्राणीपेशीमध्ये काय काय येतं तर प्राणीपेशीच्या सर्वात बाहेर पेशीपटल असते पेशीपटलाच्या आत पेशीद्रव्य असते हा सर्व बाजूने पसरलेला असतो यात काही पेशी अंगके असतात पेशीअंगके पुढील प्रमाणे असतात केंद्रक आंतरद्रव्य जलिका पिंड लयकारिका तंतुकणिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका पुढचा प्रश्न बघू मित्रांनो आता प्रश्न पाचवा सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा तर मुद्दे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सूक्ष्मजीव कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे विघटन करतात त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो तसेच कचऱ्यापासून खत बनते सूक्ष्मजीवां दुसरा मुद्दा सूक्ष्मजीवामुळे बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू निर्माण केला जातो तिसरा मुद्दा मातीतील आणि कडधान्याच्या रोपट्यांच्या मुळांवरील गाठीत राहणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे रुपांतर संयुगात करतात त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते तसेच कडधान्याच्या प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते पुढचा मुद्दा सूक्ष्मजीव दुधाची दही तसेच दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करतात पदार्थाच्या अपघटन करून किंवा किंवण प्रक्रियेने नवीन रसायने अल्कोहोल जीवनसत्वे प्रतिजैविके पाव इत्यादी निर्मिती करतात सूक्ष्मजीवांचा उपयोग करून काही कातडी कमावणे ओके घायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रिया केल्या जातात ओके त्याच्यानंतर समुद्रात तेलगळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढण्याचे काम सूक्ष्मजीवांच्या मदतीने करून पाणी स्वच्छ केले जाते बघा किती प्रकारे आपण सूक्ष्मजीवांचा आपल्यासाठी उपयोग पण करून घेऊ शकतो आता सूक्ष्मजीवांच्या हानिकारकता तर हानिकारकता भावाचे मुद्दे काय आहेत बघा सूक्ष्मजीवामुळे अन्न खराब होते विशेषत निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते सूक्ष्मजीव ओके अँटोराय अँटोरोटॉक्झिनची निर्मिती करून अन्न विषबाधा घडवून आणतात काय होतं जर अन्न शेळ झालं तर अन्नामध्ये जीवाणू वाढतात सूक्ष्मजीव वाढतात आणि ते सूक्ष्मजीव एका विषाची निर्मिती करतात आणि त्याच्यामुळे तसं अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला विषबाधा होते अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती प्राणी आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात आमांश टायफॉईड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी सूक्ष्मजीवामुळेच येतात पुढचा मुद्दा आहे शेवटचा मुद्दा डासांमुळे प्रसारित होणारे हिवताप डेंगू हत्तीरोग पित्तज्वर चिकनगुनिया ओके ताप असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणाने होतात तसेच सर्दी खोकला घटसर्प निमोनिया क्षय असे श्शर मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांमुळेच होतात म्हणजे भरपूर रोगांचं कारण सूक्ष्मजीव हे आहेत आता पुढचा प्रश्न बघू सातवा प्रश्न कारणे लिहा सहावा प्रश्न आहे कारणे लिहा तर त्यातलं पहिलं काय बघा महापूर अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो त्याचं कारण काय तर रोगप्रसार हा जंतूंच्या प्रसारामुळे होतो दूषित पाण्यावाटे आणि उघड्या दूषित अन्नावाटे होतो निर्णाऱ्या रोगांच्या साथी पसरतात महापूर आणि अतिवृष्टीमुळे सगळीकडे पाणी साचून जंतूंचा प्रादुर्भाव होतो घरमाशीचे प्रजनन होऊन जंतूंसारख्या प्रसाराला त्या पूरक ठरतात दमट हवामानामुळे अन्न देखील लवकर खराब होते पूर ओसरला तरी पाण्याच्या डबक्यामुळे डास निर्माण होतात डास अनेक रोगांना कारणीभूत होतात अशा अनेक रोग महापूर व अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो कळलं का पाणी साचतं सगळीकडे पाणी साचलेल्या पाण्यामध्ये भरपूर प्रकारचे रोगजंतू वाढतात आणि मच्छर वाढतात माशा वाढतात आणि त्याच्यातून पण रोगप्रसार होतच राहतो घट्ट आता पुढचा प्रश्न शेळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते तर अन्न शेळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरका होतो हे सूक्ष्मजीव एन्टर या विषारी पदार्थाची निर्मिती करतात हे द्रव्य अन्नात मिसळले गेले की विषबाधा होते म्हणून शेळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो शेळ अन्न खाणं टाळावा त्याच्यानंतर बघ जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात त्यांच्यामुळे खतनिर्मिती होते तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात या जीवाणूमुळे वनस्पतीची नायट्रोजनची निकड भागते म्हणून पिकांची योग्य वाढ होण्याकरता जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करून जीवाणूंची सरमिसळ करतात माती वर खाली झाल्यामुळे जीवाणूंची सरमिसळ होते जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात जे उपयुक्त जीवाणू आहे ते नायट्रोजन मातीत मिसळतात त्याच्यामुळे आपल्या जमिनीत जे आपण पीक पेरतो त्या पिकाची पण चांगली वाढ होते आता प्रश्न ए बुरशी ओलसर जागी चटकन वाढते प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते बुरशीच्या वाढीसाठी ओलसर उबदार आणि दमट जागा आवश्यक असते कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही प्रश्न ओ घरामध्ये शीतकपाटांचा वापर करतात तर थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत सूक्ष्मजीवांची वाढ होण्याकरता पंधरा डिग्री ते पस्तीस डिग्री या तापमानातच वाढ होऊ शकते शीत कपाट्यात बरेच कमी तापमान असल्याने तिथे सूक्ष्मजीव वाढत नाहीत म्हणून अन्न पदार्थ टिकवण्यासाठी घराघरांमध्ये शीतकपाटाचा वापर होतो पुढचा प्रश्न पाव तयार करताना फुगतो तर पाव तयार करताना त्यात ईस्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो ईस्ट किंवण प्रक्रिया करतो त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि त्यामुळे पाव तयार करताना तो फुकतो बेसिकली काय होतं तर कार्बन डायऑक्साईड बनतो सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बनवतात आणि जेव्हा पाव गरम होतो त्यावेळी म्हणजे जेव्हा आपण त्याला भट्टीत टाकतो त्यावेळी तो कार्बन डायऑक्साईड वायू फुगतो म्हणजे त्याचं प्रसरण पावतं आणि त्यामुळे पावामध्ये मोठे मोठे असे फुगे तयार होतात बबल्स तयार होतात आणि तो वायू नंतर बाहेर पडून जातो पण त्या प्रक्रियेमध्ये पावामध्ये असे छिद्र दिसतात आपल्याला जाळीसारखं तयार होतं आणि त्यामुळे तो पाव फुगलेला दिसतो कारण ते कार्बन डायऑक्साईड असतो पावामध्ये ठिकठिकाणी आणि तो शिज पाव जेव्हा बेक होत असतो त्यावेळी तो प्रसरण पावतो आता पुढचा प्रश्न दुपत्या जनावरांना आंबोण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात तर आंबोण हे गुरांचे खाद्य आंबवले जाते आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात जीवन जीवनसत्वांची वाढ होते व दुपत्या जनावरांना चांगले दूध द्यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांचे चांगले पोषण केले जाते म्हणून दुपत्या जनावरांना आंबून देण्यापूर्वी भिजून ठेवतात एकच एक कोणताही पदार्थ आंबवला की त्याच्यामध्ये काही उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होत आहे ते सूक्ष्मजीव त्या अन्नाचं पचन चांगलं म्हणजे प्राण्यांना किंवा माणसाला पचन चांगलं होण्यासाठी पण ते मदत करतात म्हणजे आपल्याकडे पण जे डोसा वगैरे बनतो त्या डोस्याचं पीठ हे रात्रभर आंबवलं जातं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चांगले उपयुक्त सूक्ष्मजीव वाढतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचे जे अन्नगुण आहेत ते जीवनसत्वाची वाढ होते आणि फायदा होतो त्यामुळे काही पदार्थ हे आंबवून मग तयार केले जातात तसंच हे जे प्राण्यांना आंबोळ देतात ते पण भिजवून ठेवतात आणि त्यातली सूक्ष्मजीवांची वाढ झाल्यामुळे म्हणजे उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ झाल्यामुळे ते जास्त जीवनसत्वकारक होतं आणि त्याचा उपयोग होतो प्राण्यांना आणि त्यांना दूध दुभते जनावरांना त्याचा फायदा होतो दुधाचं पण उत्पादन वाढतं आता बघा साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसा ते लिहा तर साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो त्याच्या खाली कीटक शरीर फुलांचे अवयव अशी अनेक निरीक्षणे करता येतात केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात याच्यात शंभर ते चारशे पन्नास पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते त्यामुळे पेशी उती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो आता सूक्ष्मदर्शक कसा वापरायचा ओके तर ज्या वस्तूचे निरीक्षण करावयाचे असते ती कच काचपट्टीवर ठेवावी लागते वस्तूचे पातळ काप घ्यावे लागतात त्यावर आच्छादन काच घातली जाते मंचाखाली खालचा प्रकाश स्रोत देणारा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो नेत्रभिंग आणि वस्तुभिंग सरळ रेषेत आणून त्यांची एकत्रित वर्धित प्रतिभा दिसू शकते अगोदर स्थूल समायोजक आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरला वापरावे लागते मित्रांनो आपण अकराव्या धडाचा स्वाध्याय पाहिला आहे जर तुम्हाला काही समजलं नसेल कोणती संकल्पना जर तुम्हाला अवघड वाटली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता मी तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही सपना झोम स्कूलिंग चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेवर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल धन्यवाद